हस्ताना माहित नसलेल्या बाबाचा महिमा बाबाचा लीला बाबाचा महिमा बाबाचा लीला। अठराशे 1871 साली नांदेड येथील तापी नदी किनारी अब्दुल बिन सुलतान याचा जन्म झाला। हेच अब्दुल बाबा पुढे अब्दुल बाबा म्हणून नाव लौकिकास आले। लहानपणापासून त्यांना देवाधर्माची भयंकर आवड होती। साधू संतांची सेवा करण्याचा त्यांचा स्वभाव त्यांना संत मार्गाकडे ओढत होता आणि त्यामुळेच ते अमीरुद्दीन नावाच्या एका संतांकडे जाऊन सेवा करू लागले। अमीरुद्दीन हे संत त्या काळात तिथे प्रसिद्ध होते। एके दिवशी साईबाबा या अमीरुद्दीन बाबांच्या स्वप्नात जाऊन त्यांना त्यांनी त्यांच्या हातावरती दोन आंबे ठेवले आणि म्हणाले की हे दोन्ही आंबे अब्दुल्लाला दे आणि त्याला माझ्याकडे पाठव। म्हणजे साईबाबांनी अमीरुद्दीन बाबांच्या स्वप्नात जाऊन हा निरोप दिला। आणि मग अमीरुद्दीन बाबांनी माहीत नाही काय म्हणजे बाबांनी सांगितलं त्यांनी केलं त्या पद्धतीने दोन आंबे अब्दुल बाबांच्या हातात दिले आणि 1889-90 सुमारास अब्दुल बाबा शिर्डीत आले। साधारणपणे तेव्हा त्यांचं वय 20-21 वर्षाचं असेल। अब्दुल बाबांना पाहून साईबाबा म्हणाले मेरा कौवा आया। बाबा बहुतांशी अब्दुल बाबांना कौवा असं म्हणत असत। कौवा म्हणजे कावळा। त्या काळामध्ये नारू नावाचा एक आजार होता। आपला पाय जो असतो त्या पायाच्या बाजूला नडगीच्या जवळपास घोट्यापाशी एक फोड येतो आणि तो फोड फुटून त्याच्यातून एक भला मोठी आळी दोरी सारखी लांब येते आणि मग तशी गुंडाळली जाते। फार भयंकर आजार असतो। त्यात वेदनाही खूप होतात आणि त्यातनं सारखा पू बाहेर येत असतो। शिर्डीमध्ये डॉक्टर पिल्ले हे बाबांच्या दर्शनासाठी आले होते आणि त्यांना नारू झालेला होता। नारू म्हणजे पाय सुद्धा जमिनीवर ठेवला जात नाही एवढ्या वेदना त्या पायाला होतात। तो कणत कुतत होता। यावर बाबा पिल्लेंना म्हणाले डॉक्टर आता काळजी करू नकस, आता कावळा येईल आणि तुला टोच मारून जाईल, मग तुझा नारू बरा होईल। डॉक्टर पिल्लेंना काही कळलं नाही, पण डॉक्टर पिल्ले पाय पसरून बाबांच्या सेवेसाठी जिथं बसले येणाऱ्या लोकांचं ते पाहत होते काय चाललंय काय नाही। त्याच वेळेस दिवाबत्ती संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे दिवाबत्ती करण्याच्या निमित्ताने अब्दुल बाबा तिथे आले आणि थोडासा अंधार लवकर पडला म्हणून घाई गडबडीमध्ये अब्दुल बाबा इकडून तिकडून जात असताना अब्दुल बाबांचा पाय त्यांच्या नारू झालेल्या पायावरती पडला आणि डॉक्टर पिल्ले जोर जोरात ओरडायला लागले। पण त्या पाय पडल्यामुळे एक झालं की डॉक्टर पिल्ल्यांच्या पायाला झालेला नारू आणि त्यातली घाण सगळी सगळी बाहेर पडली आणि ते रोगमुक्त झाले। तेव्हा पिल्ल्यांना कळून चुकलं की कौवा आएगा किंवा कावळा येईल आणि टोच मारून जाईल, याचा अर्थ कावळा म्हणजे आपले अब्दुल बाबा। साईबाबा लेंडीबागेत जात तेव्हा बाबांच्या समोर अब्दुल बाबा जात असत, त्यांना विहिरीचं पाणी काढून देत। अशा वेळेस मग ते बाबा ते झाडांना ते पाणी टाकत असत, पण पाणी काढून आणेपर्यंत साईबाबा आता जो नंदादीप आहे त्या नंदादीप स्तंभाच्या मागे आराम करत असत। मग अब्दुल बाबा ते पाणी आणून देत आणि मग हे झाडांना घालत। अब्दुल बाबा सगळी कामं करायचे। विशेष आश्चर्य म्हणजे बाबा अब्दुल बाबांना मरियम बी असं देखील म्हणत असत। अब्दुल बाबा यांचा विवाह लहान वयातच झाला होता, परंतु अब्दुल बाबा मात्र कायमस्वरूपी हे शिर्डीतच राहिले। त्यांना मुलबाळ झालं, परंतु त्यांनी संसाराचा जवळजवळ त्यागच केला होता। त्यांना बाबांनी द्वारकामाई जवळ असलेल्या एका झोपडीमध्ये म्हणजे चावडी समोर एक झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये बाबांनी त्यांना जागा दिली होती त्यांच्या नित्यक्रमासाठी राहण्यासाठी। दिवसभर काम करायचं, मशिदीमध्ये बसून कुराण पठण करायचं आणि मग त्या झोपडीमध्ये जाऊन आराम करायचा, असा अब्दुल बाबांचा रोजचा दिनक्रम होता। तुम्हाला आश्चर्य वाटेल पण साईबाबांना अरबी भाषा चांगली येत होती, तर बाबांनी अब्दुल बाबांना वारंवार कुराण समजून सांगितलं, याचाही उल्लेख आहे। बाबांच्या या लाडक्या भक्ताला त्यांचे पूर्व गुरु अमीरुद्दीन बाबा पुन्हा नेण्यासाठी शिर्डीत आले। यावरून या भक्ताची पात्रता कळते की भक्ताच्या माग स्वतः गुरु कसे येतात। पण अब्दुल बाबा एवढे साईमय झाले होते की त्यांना बाबांच्या आज्ञेशिवाय शिर्डी सोडायची नव्हती आणि त्यांनी आपल्या पूर्व गुरुंना तसं सांगितलं, निक्षून सांगितलं। यावर अमीरुद्दीन बाबांनी साईबाबांकडे अब्दुल्लाला आपल्याकडे पाठवण्याची मागणी केली।
यावर साईबाबांनी ही परवानगी नाकारली आणि त्यामुळे शेवटपर्यंत अब्दुल बाबा शिर्डीतच वास्तव्याला राहिले. ऐकायला आश्चर्य वाटेल की अब्दुल बाबांनी साई कुराण लिहिलं. साईबाबांकडे आलेले लोक अब्दुल बाबांना सुद्धा काही ना काही प्रश्न विचारत असत. अशा वेळेस अब्दुल बाबा साई कुराणचं पान उघडून लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देत असत. साईबाबांच्या निर्वाणानंतर अब्दुल्ला बाबा साधारणपणे 35-36 वर्ष पुढे जगले. समाधीची सेवा त्यांनी अव्याहत केली. सातत्यानं येणाऱ्या लोकांची सेवा देखील केली. 1927 साली अब्दुल बाबा ज्या घरात राहत होते त्या घराच्या भिंती कोसळल्या. बघा, त्या वयस्कर असताना अब्दुल बाबा त्यामध्ये पूर्णपणे गाडले गेले, फक्त त्यांचा चेहरा उघडायला. पण अर्थात जेव्हा त्यांना बाहेर काढलं तेव्हा त्यांच्या अंगावर साधी खरोच सुद्धा आलेली नाही किंवा नव्हती. अब्दुल बाबांना परमविरागी अशी उपाधी दिली आहे. बघा, ही साधी उपाधी नाही, परमविरागी. 2 एप्रिल 1954 रोजी अब्दुल बाबा समाधीस्थ झाले. त्यांची समाधी लेंडीबागेच्या प्रवेशद्वारावर आहे. सध्या त्यांची झोपडी चावडी समोर असून आजही भक्त मंडळी त्यांच्या झोपडीत जाऊन त्यांचे फोटो, त्यांच्या पादुका आणि इतर गोष्टींचं दर्शन घेत असतात. बरीच मंडळी अब्दुल बाबांच्या फोटोला साईबाबांचा फोटो म्हणून सगळीकडे पसरत असतात. परंतु अब्दुल बाबा आणि साईबाबा यांच्या फोटोमध्ये भिन्नता आहे. त्यामुळं अब्दुल बाबांचा हा जो मी तुम्हाला फोटो दाखवतो आहे हे अब्दुल बाबा आहेत. म्हणजेच अब्दुल बाबा इतके साईमय झाले होते की अब्दुल बाबांनाच लोक साईबाबा समजू लागले होते. भक्तांचं भक्ती आणि भक्तीचं तादात्म्य एवढं असतं की ते माणसाला देव करतं तसं शिष्याला सुद्धा गुरु करून टाकतं. आपल्या देखील मनामध्ये ही भावना असू द्या की आपण साईंची भक्ती करता करता आपण साईमय होऊया. आपल्यामध्ये देखील साई दिसायला लागू द्या. तुमच्यामध्ये मला, माझ्यामध्ये तुम्हाला साईबाबा दिसू द्या. साई म्हणजे साक्षात ईश्वर आणि ईश्वर म्हणजे निरागी. ईश्वर म्हणजे प्रेम, ईश्वर म्हणजे सत्य, ईश्वर म्हणजे निष्ठा, ईश्वर म्हणजे एकमेकांना दिलेला मानवतेचा संदेश आणि ईश्वर म्हणजे निखळ प्रेम. लक्षात घ्या, रोजचं जीवन जगत असताना आपल्याला भौतिक गोष्टी तर हव्यातच. मी कुठं म्हणतोय की तुम्ही सगळा संसार सोडा आणि फक्त साईबाबा साईबाबाच करा, असं नाहीये. परंतु आपल्याला दिलेलं काम हे आपण जर नित्य नियमित व्यवस्थित केलं, कुणालाही त्रास न देता, कुणालाही न फसवता, तर ती एक प्रकारची ईश्वराची सेवाच असते. प्रत्येक गोष्ट, आता डॉक्टर आहे तो त्याचे पैसे घेईल, वकील त्याचे पैसे घेईल, तुम्ही जर इतर काही काम करत असतात तर तुम्ही तुमचे जरूर पैसे घ्या, पण त्या कामाशी प्रामाणिक राहून ते काम व्यवस्थित करा, असा संदेश बाबांनी कायम दिला. बाबा नेहमी म्हणायचे, बाबांनी कधी कोणाचं फुकट घेतलं नाही. बाबांकडे एखादा माणूस सदा एकतारीवर भजन करून जरी गेला तरी बाबा त्याला भरभरून दक्षिणा देत असत. अशीच एक कथा मी तुम्हाला मद्रासच्या काही भजनी मंडळाची सांगणार आहे, पण ती पुढच्या भागामध्ये. काही भजनी मंडळी बाबांकडे खास धनप्राप्ती करता येत असत, परंतु बाबा त्यांच्या मनातल्या मनीषा ओळखून काहींना दक्षिणा देत तर काहींना अजिबात देत नसत. अशा ह्या बाबांची अद्भुत माहिती, माहीत नसलेले साईबाबाच्या अंतर्गत मी आपल्याला देतो की आपल्याला आवडते का, आणि आवडत असेल तर का आवडते, आणि आवडत नसेल तर यात काय बदल करायला पाहिजे हे मला जरूर सांगा. पुन्हा भेटूया. अरे हो, सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं बरोबर, ते म्हणजे आनंद पिंपळकरचं आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला आपण विसरायचं नाही. पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये, माहीत नसलेले साईबाबामध्ये. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.